तर मित्रांनो, आपण बघत आहात शेअर मार्केट इन्फो चॅनलला। जर का पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि सायलेंट नोटिफिकेशन आयकॉन आहे त्याला क्लिक करा। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली बायबॅक ऑफर म्हणजे काय असतं ते जरा थोडंसं डिस्कशन करूया। चला तर बघूया। चला तर मित्रांनो, आज आपण आरती ड्रग या शेअरच्या बाबतीत आपण थोडंसं डिस्कशन करूया। तर लेटेस्टच आरती ड्रगनं काय केलं होतं, BSEला एक लेटर दिलं होतं आणि त्यामध्ये मेन्शन केलं होतं की ते कंपनी आता बायबॅक इश्यू करणार आहे। जसं ती न्यूज बाहेर पडली तर त्याच्यामध्ये ते आपण सरासरी ते बघू शकतो आहे की 9.73% हा शेअर पाला होता। तर बघूया आपण हे लेटर BSEच्या साईटवरती आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर ह्याच्यामध्ये BSE आणि NSEL दोन्हीला पण त्यांनी ते एक लेटर दिले। त्यामध्ये ती कंपनी असं सांगते की त्यांनी 19 मार्च 2021 बायबॅकसाठीचं लेटर दिलं आहे। ह्याच्यामध्ये त्यांनी बोलतात की बायबॅक अप टू 6 लाख फुल्ली पेड इक्विटी शेअर, त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे। आणि तर किती रुपयाचा बायबॅक करता आहे, तर कंपनी करत आहे अप्रॉक्स 60 करोड रुपयेचा बायबॅक करत आहे। तर बायबॅक म्हणजे काय असतं की टोटल त्याबाबतीत थोडेसे आपण डिस्कशन करूया काय असतं बायबॅक म्हणजे एक्झॅक्टली। तर मग कंपनी काय करत आहे आजच्या डेटला की 60 करोड रुपयेचे बायबॅक आणत आहे, 60 करोड रुपयेचे। तर ती कंपनी किती शेअर बाय करणार आहे, तर 6 लाख शेअर बाय करणार आहे। आणि कंपनीची जर का तुम्ही आजची प्राईस जर का आपण बघितली तर ती राऊंडअबाऊट 750 राऊंडअबाऊट आहे। तर त्याच्यामध्ये 750 म्हणजे टुडे प्राईस, आजची प्राईस जी आहे कंपनीची मार्केट बंद झाल्यावरती, तर ती आहे 750 रुपये। म्हणजे ऑलमोस्ट अजून इथून ती कंपनी बाय किती रुपयाला करणार आहे, तर बायबॅक त्यांनी कंपनीनं आणलं आहे राऊंडअबाऊट 1000 रुपये, 1000 रुपये पर शेअरला ते काय केलं आहे बायबॅक आणलेले आहेत। म्हणजे अजून 33% अपसाईडचं त्यांचं बायबॅक प्राईस आहे। म्हणजे आजच्या डेटच्या क्लोजिंगपासून ते 33% अपला बायबॅक कंपनी आणत आहे। तर कंपनी बायबॅक आणायचं रिझन कंपनीचं काय असतं किंवा कंपनी बायबॅक म्हणजे काय असतं, तर ते एक टाईपचं एक कॉर्पोरेटिव्ह ॲक्शन असते। त्याच्यामध्ये ती कंपनी त्यांचे शेअर परत तेच बाय करतात। तर त्याच्यामध्ये सरळ समजून येतं की कुठली पण कंपनी जर का ते शेअर परत बाय करत असेल तर ती कंपनी एक चांगल्या मोडमध्ये चांगल्या ट्रॅकवरती आहे। आणि कारण की कंपनीच्या ओनरलाच प्रमोटरलाच असं वाटत असतं की आपल्या प्राईस आत्ताची जी प्राईस आहे ती ॲक्च्युली कमी आहे, तर त्यांनी काय करत असतात की बायबॅक केल्यामुळे ते काय होत असतं की तर कंपनीचं फ्लोटिंग शेअर जे असतात फ्लोटिंग शेअर, तर ते फ्लोटिंग शेअर ते कमी होतात। त्याच्यामुळं त्यांचा जो अर्निंग पर शेअर असतो EPS, त्याला आपण बोलतो फंडामेंटल टर्म आहे अर्निंग पर शेअर, ही एक पॉझिटिव्ह होते। तर फ्लोटिंग शेअर कमी झाल्यामुळे अर्निंग पर शेअरवरती इम्पॅक्ट होतो आणि त्याच्यामुळं ते लोक बाय करतात। कारण की त्यांच्याकडे जर का आपण बघायला गेलो तर थोडंसं जर का आपण त्याचं फंडामेंटल चेक करायला गेलो तर कंपनीच्याकडं कॅश फ्लो जर का आपण बघितले तर कंपनीकडे टोटल 202 फ्री कॅश फ्लो आहे। ज्या कंपनीकडे फ्री कॅश फ्लो असते तर ती एक चांगली कंपनी आपण म्हणू शकतो। तर बायबॅक आणल्यामुळं बायबॅक केल्यामुळे फ्लोटिंग स्टॉक त्यांचं कमी होतो आणि अर्निंग पर शेअर वाढते। तर आपण त्याच्यामध्ये आपण चेक केलं तर बायबॅक ह्या कुठली पण कंपनी जर का बायबॅक करत असेल तर त्याच्यामध्ये काय होत असतं की शेअर होल्डिंगला फायदा होतो। म्हणजे समजा आता ते काय करत आहेत, 750 रुपयेला प्राईस होती त्यांची, 750 रुपये समजा काल आहे 750 रुपये प्राईस, आणि ती कंपनी किती रुपयाला घेणार, तर 1000 रुपयाला शेअर बाय करणार। आता याचा अर्थ थोडंसं आपण डिस्कशन केलं तर कंपनी काय करायला लागली की 60 करोड रुपयेचं बायबॅक आणणार आहे। तर 60 करोडमध्ये किती शेअर टोटल ते बाय करणार, अप्रॉक्स 6 लाख शेअर ते बाय करणार आहेत, 6 लाख शेअर। तर तुम्हाला जर का मित्रांनो आरती ड्रग्जसाठी तुम्हाला जर का बायबॅकसाठी तुम्हाला जर का टेंडर करायचं असेल म्हणजे ऑर्डर द्यायची असेल बायबॅकला इश्यू अप्लाय करायचा असेल तर ते काय असतं की पहिल्यांदा आरती ड्रग्जचा शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटला असणं गरजेचं आहे। तर त्यांनी ती डेट पण सांगितलं आहे की किती तारखेच्या आत तुमच्याकडे ते हे आरती ड्रग्जचे शेअर असले पाहिजेत। तर तुमच्या डिमॅट अकाउंटला 1 एप्रिल 2021 रेकॉर्ड डेट आहे, 1 एप्रिल 2021। तर ह्याचा अर्थ असा नाही की एक तारखेला जर का तुम्ही कोण जर का समजा घेतलं तर त्याला बायबॅक तो इश्यू करू शकत नाही, कारण की तो शेअर तो T+2 डेटच्या आत तुम्ही बाय करावा लागतो, ते पण वर्किंग मार्केट डे। म्हणजे
सॅटरडे संडे हॉलिडे असते तर ते त्यांनी त्यामध्ये पकडत नाहीत. तर त्याच्यामुळे जर का कोण करणार असेल बायबॅकसाठी अप्लाय तर पहिल्यांदा त्याच्या अकाउंटमध्ये आरती ड्रग्जचे शेअर 1 एप्रिल 2021 ही रेकॉर्ड डेट आहे त्याच्या आत तुमच्याकडे ते शेअर असणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी लागणार असते की ते म्हणजे डिमॅट अकाउंट. जर का तुमच्याकडे डिमॅट अकाउंट जर का नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक भारताचा बेस्ट ब्रोकर आहे त्याच्या थ्रू तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं असतं की नंतरनं काय होतं ह्याच्यामध्ये की आता ह्यांनी 60 करोड रुपयेचं तर इशू केला, 60 करोड रुपयेचं त्यांनी शेअर बाय करणार आहेत. तर ह्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स रेशो असतो, म्हणजे समजा तुमच्याकडे समजा 10 शेअर आहेत की आजच्या डेटला समजा तुमच्याकडे 10 शेअर आहेत आरती ड्रगचे, म्हणजे टोटल 7,500 रुपयाचे शेअर आहेत. आणि तर ह्याचा अर्थ असं नसतो की 10 च्या 10 की तुम्ही समजा टेंडरिंग म्हणजे त्या ह्याला अप्लाय करताना समजा बायबॅक ऑफरमध्ये अप्लाय करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 10 टाकला की तुम्हाला 10 च्या 10 शेअर तुम्हाला बायबॅक करायचे आहेत तर हे लगेच 10 च्या 10 घेतील. ॲक्सेप्टन्स रेशो नंतरनं ती कंपनी काय करते ॲक्सेप्टन्स रेशो आणते, म्हणजे त्याच्यावरती ते ठरते कशावरती तर किती बोली लागते त्यानंतरनं की किती शेअर किती लोकं त्याच्या त्याला त्यामध्ये भाग घेणार आहेत त्या बायबॅकच्या इशूमध्ये. जर का भरपूर जर का झाले क्वांटिटीमध्ये बायबॅकच्या इशूमध्ये तर मग ते त्यामध्ये काय होतं की 33%, 30%, 30% रेशो नेतो, 30% रेशो किंवा 50% रेशो, 100% रेशो कधी चुकूनच येतो, जास्त टाईम येत नाही पण 100% रेशो. जर का 60 करोडचं जर का त्यांनी कंपनी जर का बाय करणार असेल आणि नंतरनं त्याच्यावरती जर का लोक भरपूर जण त्याच्यामध्ये बिडिंग केलेत आणि जर का बिडिंग जर का जास्त झालं, जास्त रुपयाचं बिडिंग झालं तर ते त्याच्यामध्ये कसं होतं नंतरनं ॲक्सेप्टन्स रेशो येतो आणि त्या ॲक्सेप्टन्स रेशोप्रमाणे ते लोक बाय करतात. म्हणजे समजा 30% जर का ॲक्सेप्टन्स रेशो झाला तर 10 पैकी त्याने 3 शेअर कंपनी घेणार आणि 7 शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटला पडणार आणि 3 शेअर कंपनी बाय करणार. आता हे सगळं ठरतंय की किती लोक त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो कसं असतं की डायरेक्ट जर का 3 शेअर जर का कंपनी 30% जर का ॲक्सेप्टन्स रेशो झाला तर 3 शेअर डायरेक्ट ते 1,000 रुपयेप्रमाणे बाय करतात आणि तुम्हाला डायरेक्टली ह्याच्यामध्ये किती ॲप्रॉक्स 33% आजच्या डेटपासून 33% डायरेक्ट तुम्हाला भेटू शकतात. आता मित्रांनो बघूया आपण ह्याचं थोडंसं टेक्निकल ह्याच्यामध्ये आपण येऊया. तर टेक्निकलसाठी माझ्या डिमॅट अकाउंटचं जे आहे काईट तर 0.10 आपण जरा चेक करूया. ह्याच्यामध्ये कंपनी ह्याच्यामध्ये डायरेक्ट जर का आपण बघायला गेलो तर सध्या ह्या लेवलच्या जर का वर जर का हा शेअर पाहला की हा मोस्टली कसं असते ज्या टाईमला ते बायबॅक आणतात ना तर त्यावेळी हा शेअर आत्ता किती रुपयाला तर 750 रुपयाला आहे. तर मोस्टली काय होतं बायबॅक इश्यूमध्ये की ही शेअर त्यांनी किती रुपयाला बाय करणार आहेत तर अप्रॉक्स 1,000 रुपयाला बाय करणार आहेत. तर हा ऑलमोस्ट त्या लेवलला जाऊ शक जायचे चान्सेस हे जास्त असतात, प्रोबॅबिलिटी जास्त असते. तर याचा अर्थ असा नाही की हा शेअर बाय किंवा सेल करा, पण एक भरपूर आपण बघायला गेलो तर मागं जर का TCSचा पण आपण जर का बघायला गेलो तर TCSच्या वेळी पण अराउंड अबाउट 2,850-2,850 लेवलला त्यांनी बायबॅक इश्यू आणले होते आणि त्यानंतरनं TCS 3,000 रुपयाला बायबॅक आणले होते. तर 3,000च्या वरच तो शेअर पाहिला होता. तर प्रत्येक वेळी प्रत्येक कंडिशनमध्ये वेगवेगळं होत असतं. चेक करूया आपण की जर का त्यांनी समजा आता हे काय ह्याच्यामध्ये लेटेस्ट रेझिस्टन्स आहे तो 812 रुपयाच्या राऊंड अबाउट 12 13 रुपयाच्या राऊंड अबाउट एक रेझिस्टन्स आहे. जर का ह्याच्यावर जर का हा शेअर गेला तर मोस्टली प्रॉबॅबिलिटी चान्सेस असतात की हा शेअर 1,000 रुपयेसुद्धा जाऊ शकतो. जो की तिथे तुम्ही जर का बघितला लेटेस्ट डायरेक्ट अप्पर सर्किटला लावून तो ह्यावेळी बोनसचा इश्यू जो थोडासा होता त्यावेळी तो एकदम वरती पाहिला होता आणि तिथनं पर खाली आला होता. पण ही कंपनी खूप चांगली आहे आणि जर का ह्याचं आपण थोडंसं कंपनीच्या बाबतीत जर का बघायला गेलो तर कंपनी काम काय करते तर APIमध्ये कंपनी काम करते. प्रोबॅबिलिटी API म्हणजे ॲक्टिव फार्मा इनग्रेडियंट, म्हणजे जे मेडिसिनसाठी जे लागणारे जे औषध बनवायसाठी जे लागतं तर इनग्रेडियंट ते ही कंपनी बनवते. तर मध्ये कसं झालं होतं ते की चायनाचा थोडासा कोरोनामुळं तर बाहेरचे जे देश होते तर चायनामधनं बॅन केले होते, त्याच्यामुळे ह्या कंपन्यांना म्हणजे इंडियन कंपन्यांना फायदा झाला. त्यात आरती ड्रगला पण खूप फायदा झाला होता, म्हणून लेटेस्ट त्या कंपनीनं बोनस पण इश्यू केलं होतं आणि आता कंपनी बायबॅक पण इश्यू करते, ते पण लेटेस्ट मार्केट प्राईसपासून 33%, 30 ते 33% अपला. ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट असते.
तुम्ही ह्या कंपनीमध्ये बायबॅक पण करू शकता, असं काही नाही की कंपल्सरी करायचंच असतं. तुम्हाला जर का वाटत असेल की ही कंपनी अजून वर जाऊ शकते, चांगली कंपनी, तर तुम्ही हे शेअर तुम्ही ठेवू पण शकता. आज 1000 रुपये अजून 5-6 वर्ष 10 वर्षात हे अजून हे शेअरची प्राईस वाढू पण शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला असेच जर का व्हिडिओ जर का बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.